नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. महाफास्ट 50 माध्यमातून घेणार आहोत 50 महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शरद पवार आज दौंडच्या दौऱ्यावर. दौंडमध्ये शरद पवार सकाळी ख्रिस्ती बांधवांशी संवाद साधणार. दुपारी दौंडमधील पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक होणार. खासदार सुप्रिया सुळेंचा आज नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा. संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याला सुरुवात होणार. सुप्रिया सुळे माथाडी कामगारांशीही संवाद साधणार. बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आंबेगाव दौऱ्यावर. आंबेगावातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. नागरिकांशीही साधणार संवाद. अहमदनगर दक्षिणमधील भाजपचे उमेदवार सुजय विखे आज पनवेलमधील कामोठेमध्ये दौरा. कामोठेमध्ये राहणाऱ्या पारनेरमधील नागरिकांशी सुजय विखे संवाद साधणार. सुजय विखेंची कामोठ्यात संध्याकाळी 5 वाजता सभा. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंची आज सासवडमध्ये कार्यकर्त्यांसमवेत बैठक. 11 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या सभेच्या आयोजनासाठी बैठकीचं नियोजन. बीड लोकसभेतून भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आज वडवणीमधील कोष्टी समाजाच्या देवी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार. महोत्सवादरम्यान पंकजा मुंडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवादही साधणार. 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता. पक्षप्रवेशाला जेपी नड्डा बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता. एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याचीही शक्यता. एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार. मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया. मी शरद पवारांच्या पक्षातच राहणार. एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा असताना रोहिणी खडसेंचं ट्विट. नाशिक, संभाजीनगर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणेसाठी शिंदे गटाग्रही. जागा वाटपाचा तोडगा आज सुटणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती. वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक संपन्न. बैठकीत जागा वाटपामधील तिढ्यावर मंत्री नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गात 4 विधानसभा मतदारसंघात लीड मिळाला तर मी जिंकलोच. रत्नागिरी चिपळूणमधून 2 लाखांचा लीड मिळेल. रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणेंनी स्वतःच्या उमेदवारीचे दिले संकेत. माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून नवीन नियुक्त्या. तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची निवड. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं नियुक्तीपत्र. 18 एप्रिलला अमोल कोल्हे, रवींद्र धंगेकर आणि सुप्रिया सुळे उमेदवारी अर्ज भरणार. पुण्यात महाविकास आघाडीची मोठी प्रचार सभा होणार. खासदार सुप्रिया सुळेंची माहिती. सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगार एकवटले. माथाडी नेते शशिकांत शिंदेच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईत बैठक. धुळे लोकसभेसाठी शरद पवार गटाचे माजी आमदार आसिफ शेख इच्छुक. रमजान नंतर वरिष्ठांची बैठक. आसिफ शेख ईद नंतर निर्णय घेणार. संजय राऊतांच्या इशाऱ्यानंतर पवार गटाचे कार्यकर्ते चंद्रहार पाटलांचा प्रचार करण्याची शक्यता. शरद पवार गटाच्या सांगलीतील स्थानिक कार्यकर्त्यांची तात्काळ बैठक. संजय राऊतांनी विश्वजित कदमांवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. काँग्रेस कार्यकर्त्यांची संजय राऊतांविरोधात निदर्शनं. कराड आणि पाटणमधील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उद्या संवाद मेळावा. उद्या कराडमध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन. मुंबईत 37° सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढचे 2 ते 3 दिवस तापमानात वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये 28% पाणीसाठा शिल्लक. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. बीएमसीकडून 10 ते 15% पाणी कपात केली जाण्याची शक्यता. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाण्याची मागणी. कोयना धरणातून 900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. नदीमध्ये सध्या 3000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर. 226 प्रकल्पांपैकी 51 प्रकल्प कोरडे ठाक. प्रशासनाकडून तालुकानिहाय दुष्काळ आढावा बैठका. पुण्याच्या भोर तालुक्यातील दुर्गम भागात दुष्काळी परिस्थिती. महिलांची पाण्यासाठी पायपीट थांबवण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानतर्फे टँकर सेवा सुरू. महिला वर्गाकडून समाधान व्यक्त. लातूर जिल्ह्यातल्या धनेगाव प्रकल्पात केवळ 30% पाणीसाठा उरल्यानं पिण्यासाठी पाणीसाठा आरक्षित. मात्र तरी देखील अवैधपणे पाणी उपसा सुरूच. पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून काहीच उपाययोजना नाही. सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती. 6 तालुक्यांमध्ये 34 गावांना 38 टँकरने पाणी पुरवठा. तालुक्यात टँकरची मागणी वाढली. मुंबईतील 3ही मार्गांवर रेल्वेचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे अप आणि डाऊन मार्गावर परिणाम. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 2 दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी. सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बोरघाट महामार्ग पोलिसांचा निर्णय.
नाशिकच्या मालेगावात निवडणुकीच्या नियोजनासाठी आढावा बैठक. कामात अप्रामाणिकपणा करणाऱ्यांची गय करणार नाही. बेलोनच्या बैठकीत तहसीलदारांची अधिकाऱ्यांना तंबी. धुळे महापालिकेत कागदपत्रांचं डिजिटायझेशन होणार. आचारसंहितेनंतर कागदपत्रांचं कायमस्वरूपी होणार जतन. जळगाव लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत पार पडला शिंदे गटाचा मेळावा. 2019 मध्ये मदत करूनही भाजपनं केलेल्या बंडखोरीचे पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात मांडले गारहाणे. धुळ्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीनं अहिराणी भाषेत पोस्ट ऑफिस कार्यालयात जनजागृती. नंदुरबारमध्ये शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचं आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीत ठिय्या. सुजलोन कंपनीने आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावात घेतल्याचा आरोप. वाशिम शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लिफ्ट बंद. अनेक वर्षांपासून लिफ्ट बंद असल्यानं रुद्रदिव्यांग संघटनेचे लिफ्टची पूजा करत नोंदवला निषेध. अपंग रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांचे वरच्या मजल्यावर ये जा करताना होत आहेत हाल. लातूर औसा महामार्गावर मोटारसायकलवर प्रवासाचा जीवघेणा प्रकार. महामार्गावरून सुसाट वेगाने तरुण चालवतात दुचाकी. जीव धोक्यात घालून जीवघेण्या पद्धतीने बाईक चालवण्याचे प्रकार. मुंबईत आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये 14% वाहने प्रदूषणकारी. प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर आरटीओने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात. परभणीत मागील 3-4 दिवसांपासून बीएसएनएलची नेटवर्क सेवा विस्कळीत. पोस्ट ऑफिसचा व्यवहार पूर्णपणे ठप्प. खातेधारकांना नाहक त्रास. उन्हाळी हंगामासाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेचा निर्णय. मुंबई उपनगरात महिलांचा रात्रीचा प्रवास असुरक्षितच. रेल्वे पोलीस महासंचालक कार्यालयाच्या महिला प्रवासी सर्वेक्षणातील निष्कर्ष समोर. पुण्यात 100 अधिक रुग्णालयांचे विनापरवाना. पालिका हद्दीतील 840 खासगी रुग्णालयांपैकी 410 रुग्णालयाच्या परवान्याची मुदत 31 मार्चलाच संपुष्टात. नाशिक जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष सुरू. जिल्ह्यात उष्म्यांचं प्रमाण वाढत असल्यानं रुग्णालय प्रशासनाचा निर्णय. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याची उसळी. सोन्याच्या दरात 1200 तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ. आतापर्यंतचे विक्रमी दर असल्याची सराफ व्यावसायिकांची माहिती. धुळ्यातील दोंडाईचा बाजार समितीत गव्हाची 1500 क्विंटल आवक. 1,00,000 रुपयांची उलाढाल. घरगुती ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाशिकच्या काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार. 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन.